साहेबांनी ज्या हेतूने त्यावेळेला कर्नाटकामध्ये त्यांचं स्टेटमेंट केलं होतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार नव्हता किंवा कोणाचं हेतू मन दुखवायचा नव्हता, परंतु ज्याला काही काम नाही असा एखादा माणूस उठतो आणि गुजरातच्या कोर्टात न्यायालयात केस दाखल करतो आणि त्यात न्यायालयाने आपल्या विरोधात निकाल दिला, परंतु देर आहे दुरुस्त आहे। न्यायपालिकेवर आणि बाबासाहेबाच्या घटनेवर काँग्रेस पक्षाची आणि राहुलजीची निष्ठा आहे आणि म्हणून आम्ही न्यायपालिकेमध्ये दाद मागितली आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये स्थगिती दिली। आता इथून पुढे असेच निकाल हळूहळू काँग्रेसच्या बाजूने लागणार आहे आणि म्हणून विरोधकांना काहीही कुरपती काढू द्या, परंतु आता काँग्रेस थांबणार नाही। राहुलजींनी जेव्हापासून भारत जोडो यात्रा केली त्यावेळेला त्यांनी लोकांना प्रेम वाटलं, लोकांना दिलासा दिला, गोरगरीब लोकांच्या घरी ते गेले, यांच्यासारखं अदानी अंबानीचं राजकारण। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।